आतापर्यंत आपण टेन्सची एक सिरीज बघत आहोत, म्हणजे 12 दिवसांमध्ये आपण 12 काळ शिकून घेणार आहोत. त्यातील पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स आपण पाहिलेला आहे. ओके, तर आजचा काळ आहे आपला मित्रांनो सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय करायला काय करावं लागतं, तर एखादी घटना घडली आहे बरोबर, म्हणजे मी काल सिंपल प्रेझेंट टेन्स शिकवला बरोबर, या संदर्भातलं शिकवला बरोबर, आम्ही पोहोचलो, त्यांनी सांगितलं, आम्ही ऐकलं, या संदर्भातल्या गोष्टी पाहण्यासाठी बोलण्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्स वापरू शकतो. तर सिंपल पास्ट टेन्स जर आपल्याला करायचं असेल तर सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला येतो सब्जेक्ट, त्यानंतर येतो वर्बचं सेकंड फॉर्म आणि त्यानंतर येतं ऑब्जेक्ट बरोबर. तुम्ही पाहत असाल या ठिकाणी एस प्लस वर्बचं सेकंड फॉर्म आणि त्यानंतर येतं ऑब्जेक्ट बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला स्पीकिंग संदर्भात हा काळ कशा पद्धतीनं महत्त्वाचा आहे. तर एक गोष्ट मित्रांनो तुमच्या लक्षात आली असेल, मी या ठिकाणी बॉटमला एक गोष्ट टाईप केली आहे ला ली ले आणि लो. कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला त ते तो तात असं दिलं होतं बरोबर. म्हणजे ज्या मराठी वाक्याचा शेवट त ते तो तात यांनी होतो त्या वाक्याचा का हा सिंपल प्रेझेंट टेन्स असतो, आणि ज्या वाक्याचा शेवट ला ली ले लो असा होतो बरोबर त्या वाक्याचा काळ हा सिंपल पास्ट टेन्स असतो बरोबर. हे जे अक्षर आहेत ना ही लक्षात ठेवा, यांनी शेवट होणाऱ्या वाक्याचा काळ आपण सिंपल पास्ट टेन्स करायचा आहे आणि त्यासाठी हे स्ट्रक्चर आपण वापरायचं आहे. ओके, चला तर एक्झाम्पल्स बघूया आपण. पहिलं एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे आम्ही उशिरा पोहोचलो. बघा लो पोहोचलो. तर यासाठी सर्वप्रथम आपल्याकडं स्ट्रक्चर असणं गरजेचं आहे एस प्लस वर्बचं सेकंड फॉर्म आणि ऑब्जेक्ट एस प्लस व्ही टू प्लस ओ. ओके, तर यासाठी वाक्य बनवूया आपण. सब्जेक्ट पाहिजे आपणास करता, कोण पोहोचलं आम्ही पोहोचलो वी. पोहोचणे पोहोचणे रीच बरोबर, त्याचा सेकंड फॉर्म होईल रीच्ड बरोबर. वी रीच्ड कसं कधी कुठे कसं पोहोचलो लेट पोहोचलो बरोबर. आम्ही लेट पोहोचलो हे झालं आपलं असर्टिव्ह सेंटेन्स. वी हॅव टू मेक इट निगेटिव्ह, आपण याला निगेटिव्ह बनवूया नकारार्थी. निगेटिव्ह बनवण्यासाठी आपणास काय करावं लागतं, दिलेल्या वाक्यामध्ये नॉट हा नकारदर्शक शब्द ॲड करावा लागतो. नॉट हा नकारदर्शक शब्द नेहमी हेल्पिंग वर्ब नंतर येतो, सहाय्यकारी क्रियापदानंतर येतो. तर या दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे, तर या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाहीये तर ते लपलेलं असतं. आपण काल मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत लपलेलं सहाय्यकारी क्रियापद या पद्धतीनं असतं, म्हणजे रीच असेल तर त्यामध्ये डू लपलेलं असतं, रिचेस जर असेल तर त्याच्यामध्ये यस यस लागल्यामुळं डज लपलेलं असतं, आणि रिच्ड जर असेल तर त्याच्यामध्ये सेकंड फॉर्म असल्यामुळं त्यामध्ये डीड लपलेलं असतं. तर आजच्या सगळ्या वाक्यांमध्ये डीड हेच सहाय्यकारी क्रियापद लपलेलं असणार आहे, कारण की या ठिकाणी प्रत्येक मुख्य क्रियापदाचं सेकंड फॉर्म वापरलेलं असणार आहे, दुसरं रूप. ओके, तर चला तर मग आपण त्याला बाहेर काढू आणि त्याला नॉट लावूया. रिच्ड मधून डीड बाहेर काढलं आपण, वी डीड नॉट बरोबर. रिच्ड म्हणून डीड बाहेर काढलं तर त्याचं काय होईल, रिच लेट. याला आपण निगेटिव्ह केलं म्हणजे आम्ही उशिरा पोहोचलो नाही असा त्याचा अर्थ झाला. नेक्स्ट आम्ही उशिरा पोहोचलो का असं वाक्य बनवायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याला आपण वर्बल क्वेश्चन म्हणतो राईट, किंवा यस नो टाईपचा क्वेश्चन म्हणतो. त्यासाठी काय करावं लागतं, दिलेल्या वाक्यातलं जे काही सहाय्यकारी क्रियापद आहे ना हेल्पिंग वर्ब त्याला उचलून सर्वात सुरुवातीला घ्यायला लागतं, म्हणजे या पद्धतीनं होईल डीड वी रीच लेट. डीड वी रीच लेट हे झालं वर्बल. डीड वी रीच लेट आम्ही उशिरा पोहोचलो का. ओके, आता
आपण या ठिकाणी अजून एक गोष्ट करणार आहोत, म्हणजे या ठिकाणी आपण डब्ल्यूएच क्वेश्चन सुद्धा बनवणार आहोत. कसा? समजा दिलेल्या वाक्यातील एका गोष्टीला अंडरलाईन असेल, फॉर एक्झाम्पल उशिरा या शब्दाला अंडरलाईन आहे, अंडरलाईन केलेला पार्ट उत्तर म्हणून येण्यासाठी प्रश्न तयार करा, असा आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चन सुद्धा असतो, किंवा आपण डब्ल्यूएच क्वेश्चन फॉर्म करून विचारू शकतो एखाद्याला प्रश्न. अशा वेळेला काय करावं लागतं? तर अंडरलाईन केलेला पार्ट काय आहे बरोबर, त्यासाठी प्रश्न कसा असू शकतो, आम्ही केव्हा पोहोचलो बरोबर, केव्हासाठी इंग्लिशमध्ये शब्द कोणता आहे, डब्ल्यूएच वर्ड कोणता आहे, तो आहे वेन बरोबर. तो फक्त आपला शब्द सापडला की वरील स्ट्रक्चर कंटिन्यू केलं की आपलं वाक्य बरोबर येतं. वेन डीड वी रीच, वेन डीड वी रीच, आम्ही केव्हा पोहोचलो. समजते विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपं आहे हे बरोबर. डब्ल्यूएच क्वेश्चन बनवण्याचा प्रश्न बऱ्याच एक्झाम्सला विचारला जातो, ती शालेय असो, कॉलेज असो किंवा स्पर्धा परीक्षा असो, सर्वांना विचारले जाणारे हे क्वेश्चन आहेत. आणि एकाच वेळेला आपण फार मोठी तयारी करतोय मित्रांनो, निगेटिव्ह सेंटेन्स पण बघायला लागलोय, वर्बल क्वेश्चन कसा बनवायचा असतो बरोबर, इंग्लिश स्पीकिंगसाठी पण या गोष्टी गरजेच्याच आहेत. तर चला आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. माझी बस चुकली, माझी बस चुकली यासाठी आपणास काय करावं लागेल, एस व्ही टू आणि ओ चुकणे, मिस्ड काय, आय मिस्ड द बस, माझी बस चुकली, हे झालं असर्टिव्ह सेंटेन्स. चला आपण याला निगेटिव्ह करूया, आय लपलेलं साई कार्यक्रियापद डीड, आय डीड नॉट, मिस्ड मधून डीड बाहेर काढलं ते झालं मिस द बस, हे झालं निगेटिव्ह, आय डीड नॉट मिस द बस. माझी बस चुकली का, माझी बस चुकली का, सांगा बरं. सहाय्यकारी क्रियापद उचलून सर्वात सुरुवातीला घेतलं की दिलेलं सेंटेन्स यस नो टाईप म्हणजे वर्बल होऊन जातं. सहाय्यकारी क्रियापद आहे डीड, डीड आय मिस द बस, डीड आय मिस द बस, माझी बस चुकली का, द बसला जर अंडरलाईन असेल तर माझं काय चुकलं, बस चुकली, रिक्षा चुकली, स्कूल बस चुकली, काय चुकली, हां काय चुकली, व्हॉट डीड आय मिस, व्हॉट डीड आय मिस, सिंपल आहे ना. असर्टिव्ह, निगेटिव्ह, वर्बल, डब्ल्यूएच याप्रमाणे तुम्ही भरपूर वाक्य करून मित्रांनो सोडवून घ्या, म्हणजे तुम्ही या टेन्समध्ये परफेक्ट होऊन जाल. चला नेक्स्ट एक्झाम्पल काय, त्याने माझ्यावर काठीने हल्ला केला, एस प्लस व्ही टू प्लस ओ याप्रमाणे आपल्याला हे करावं लागतंय, ही, त्यानंतर येईल हल्ला करणे, अटॅक, ऑन मी विथ अ स्टिक, त्याने माझ्यावर काठीने हल्ला केला, त्याने माझ्यावर काठीने हल्ला केला नाही असं म्हणायचं असेल तर ही डीड नॉट, अटॅक्ट मधून डीड काढलं काय होईल, अटॅक, ऑन मी विथ अ स्टिक, हे झालं निगेटिव्ह, हे झालं असर्टिव्ह बरोबर. त्याने माझ्यावर काठीने हल्ला केला का असं जर असेल तर, म्हणजे याचाच आपल्याला वर्बल बनवायचं असेल तर आपण काय करू, दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद उचलून पुढे घेणे, सिंपल. डीड ही अटॅक ऑन मी विथ अ स्टिक, हे झालं वर्बल क्वेश्चन. त्याने माझ्यावर काठीने हल्ला केला का, आणि त्यानंतर त्यानेला जर मी अंडरलाईन केली
बरोबर ही। तर आपण काय म्हणू, माझ्यावर काठीने हल्ला कोणी केला, कोणी केला असं जर आपण म्हटलं तर ग्रॅमॅटिकली करेक्ट जर आपण वाक्य लिहायचं म्हटलं तर आपण वरील गोष्ट कंटिन्यू करत असताना हु डीड अटॅक ऑन मी विथ अ स्टिक असं आपण बनवू शकतो डब्ल्यू एच क्वेश्चन। आणि असंही म्हणू शकतो हु अटॅक ऑन मी विथ अ स्टिक असंही म्हणू शकतो, म्हणजे हे डीड न घेता सुद्धा आपण वाक्य म्हटलं तरी चालू शकतं। हु अटॅक मी, हु अटॅक ऑन मी विथ अ स्टिक, माझ्यावर काठीने हल्ला कोणी केला। समजतंय विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं असर्टिव्ह निगेटिव्ह वर्बल डब्ल्यू एच आपण बनवू शकतो। त्याच्या आईला फसवलं, स्ट्रक्चर आहे आपल्याकडे एस प्लस व्ही टू प्लस ओ। चला नेक्स्ट बनवूया आपण, त्याने ही फसवणे, डिसीव, डिसीव म्हणजे फसवणे, हा कोणाला, त्याच्या आईला, हिज मदर, हे झालं असर्टिव, त्याने त्याच्या आईला फसवलं, त्याने त्याच्या आईला फसवलं नाही असं म्हणायचं असेल तर ही डीड नॉट डिसीव हिज मदर, हे झालं निगेटिव। त्यानंतर वर्बल बनवायचं असेल आपल्याला तर काय येईल, डीड ही डिसीव हिज मदर, हा झाला वर्बल। डीड ही डिसीव हिज मदर, त्याने त्याच्या आईला फसवलं का, बरोबर। या पद्धतीने आपण वर्बल क्वेश्चन बनवू शकतो। आणि जर प्रश्न आपणास असा विचारण्यात आला तर त्याने कोणाला फसवलं, म्हणजे त्यासाठी अंडरलाईन आपणास त्याच्या आईला असं जर असेल, त्याच्या आईला या पार्टला जर अंडरलाईन असेल, हिज मदर याला जर अंडरलाईन असेल तर आपण काय म्हणणार, त्याने कोणाला फसवलं, कोणाला, कोणालासाठी इंग्लिशमध्ये वर्ड हुम, बरोबर। हु म्हणजे कोण, हुम म्हणजे कोणाला, तर हुम डीड ही डिसीव, त्याने कोणाला फसवलं, द आन्सर इज हिज मदर। याप्रमाणे सिंपली आपण हे वाक्य बनवू शकतो। नेक्स्ट वाक्याकडे जाऊया, नेक्स्ट वाक्य काय आहे मित्रांनो, तिने काल मोबाईल मागविला, बरोबर। एस प्लस व्ही टू प्लस ओ याप्रमाणे वाक्यरचना करावं लागेल। आणि या ठिकाणी काय, तिने सी मागवणे, मागवणे ऑर्डर्ड, शी ऑर्डर्ड काय, अ मोबाईल, कधी, यस्टरडे, बरोबर। तिने काल एक मोबाईल मागविला किंवा तिने काल मोबाईल मागविला असं आपण म्हणू शकतो। तिने काल मोबाईल मागविला नाही, शी डीड नॉट ऑर्डर अ मोबाईल यस्टरडे, निगेटिव सेंटेन्स, तिने काल मोबाईल मागविला नाही, बरोबर। तिने काल मोबाईल मागविला का, काय येईल, सहाय्यकारी क्रियापद येईल बाहेर, डीड सी ऑर्डर अ मोबाईल यस्टरडे, हे झालं वर्बल, येस नो टाईपचा क्वेश्चन। तिने काल मोबाईल मागविला का, आणि अंडरलाईन समजा यस्टरडेला असेल दिलेल्या वाक्यामध्ये, हा म्हणजे आपण म्हणायचं असेल तिने मोबाईल केव्हा मागविला, केव्हासाठी आपल्याकडे आहे, वेन डीड सी, वेन डीड सी ऑर्डर अ मोबाईल,
When did she order a mobile? तिने मोबाइल केव्हा मागविला? असं होऊ शकतं. हां, आणि उत्तरामध्ये येईल yesterday, काल. आणि जर का मोबाईल या शब्दाला अंडरलाईन असेल, फक्त मोबाईलला, तर काय बनवाल? तिने काल काय मागविलं असं म्हणू ना आपण. काय मागवलं यासाठी आपण डब्ल्यू एच वर्ड घेऊ, व्हॉट. व्हॉट डीड सी ऑर्डर यस्टरडे. असे दोन प्रश्न आपण याच्यावरती डब्ल्यू एच क्वेश्चनचे बनवू शकतो. तिने काल काय मागविलं? द आन्सर इज मोबाईल. याप्रमाणे दिवसभरातल्या अनेक गोष्टी आपण या काळामध्ये मित्रांनो बोलत असतो, ज्याचा शेवट होतो ला, ली, ले, लो. बरोबर, आपण बघितलं ना, मी उशिरा पोहोचलो, त्याने त्याच्या आईला फसवलं, बरोबर, तिने एक मोबाईल मागविला, आम्ही लेट उठलो, बरोबर, मी शाळेत गेलो. या प्रकारची अनेक वाक्य तुम्ही लिहून काढू शकता आणि त्याला या चार प्रकारामध्ये बदलून खूप छान प्रॅक्टिस करू शकता.